एक रूम असा नांगर खेचता है आपला आता फिशिंग चालू आपल्याकडे कोई रात्रीचे एक वाजता निघालो डोलीला मावर माराला बघू आता काय लागतं झाल्याला एक विरेचा उदो उदो अर्धा तास झाला आपली बोट चालू आहे आणि आपण बरेच पाण्याच्या आतमध्ये आलेलो आहोत. त्या ज्या लाईटी दिसत आहेत ह्या खूप लांबच्या आहेत शिवडी ब्रिज वगैरे तिकडच्या लाईटी आहेत. वाशी ब्रिज तर इथून खूप लांब आहे त्याची लाईटसुद्धा दिसत नाही. जो समोर दिसत आहेत लाईटी तो पाम बीच आहे आणि इकडे दिसत आहे ते शिवडी ब्रिज आहे. बघू आता जाळं कुठं टाकायचं आहे माहुर दिसलं की इथं हां साज दिस थर्माकॉल पाण्यात दिसतो. थर्माकॉल म्हणजे साज आहे. हा असा साज लावलेला आहे याला आपल्याला जाळा बांधायचा आहे आपल्या डोलीचा. थर्माकॉल वर खेचला हा साज आहे. ते अजून दोन होडे आहेत आपल्या सांगते. हा जाळा बांधून टाकायचा आपल्याला या साजला बांधून डोळीचा झाला टाकायचा आहे. मी आवर आहे आपलं अजून जाळा कसा लावायचा ते चाललंय. तिघांचा पण डोळ्याला जागा लागला पाहिजे त्या हिशोबाने जाळं लावतील वेगवेगळ्या दिशेने. हा डोळीच्या जाळ्याचा शेवटचा टोक आहे आणि हा आपण इथं आता बांधलाय. सगळ्यात शेवटी हा खोलून मच्छी बाहेर काढली जाते. असे आपण दोन जाळ्या टाकणार आहोत. तर हे दुसऱ्या जाळीचा शेवटचा टोक. तीन जाळे टाकणार आहोत. आता या साजला जाळी बांधणार. डोलीच्या जाळ्याचा एक टोक बांधणार आता या साजला. सजला एक टोक बांधण्यासाठी आता रेडी करत आहेत. हे जाळी टाकायचं काम चालू झालंय. असं काही कचरा आला काठी झाडं तर तो जाळा फाडून ते बाहेर काढायला लागतं आणि परत शिवायला लागतं. खूप जबरदस्त मेहनत आहे त्याच्या पाठी. जाळीचं तोंड आहे त्याचं एक टोक वरच्या बाजूने होळीला बांधणार. साजला बांधून मग
खाली सोडला जाईल दुसरा टोक, तर आपला एक जाला टाकून झालाय, एक जाला टाकून झाला तर दुसरा जाला टाकला पुढे थोडस इथून, दुसरा जाळा चालला आपला पाण्यात. खूप भयंकर मेहनत, दादाचा साप घाम निघले. तिसरा जाळा टाकायला निघालो आता. हे जे सहज दिसत आहेत त्याला दोन बांधले, आता तिसऱ्याला निघालो पुढे. जाळं टाकून झालेले आहेत, आता आराम करणार. बोटीला बोट बांधणार आणि आराम करणार आता. आता आराम चालू आहे. 2 तासांनी जाला खेचणार, 5 वाजता 4:30 खेचायला चालू करणार. या बाजूच्या बोटीमध्ये कॅबिन आहे झोपायला, इथे आराम करायचा आहे. सकाळचे 6 वाजले आहेत आणि झालं खेचायचा टाइम झाला. जाला घेचायला सुरुवात झालेली आहे. आपला पहिला जाला वरती आलाय, बघतोय आपण. चला बारीक मावरा, बोयऱ्या, 2-4 ईल म्हणजे पाण्यातले साप. पांढरी खडजिली कोळंबी, तिसरा जाळा. जाला खेचून झालंय, आपण निघालो आता धक्क्याला. तिकडे जाऊन जाळं मावरं निवडू, बघू काय आलंय. सूर्यदेव आलेले आहेत. चालू आहे मागे ओढ ना, चालू नसून तर मागे मागे वरा मासा.
बाबा ये बग ये बग ये बग चुमरे विटाला नहीं होता ना लवड़िया खरपाल अपनी अच्छी मच्छी तुम्हाला पण माझ्या संगती असं मच्छी पकडायला यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा. माझ्या संगती मच्छी पकडायला यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि या मच्छी पकडायला.